कर्नाटकातील महाविद्यालयामध्ये करण्यात आलेल्या हिजाब बंदीवरून सर्वत्र वादविवादास सुरुवात झाली. या मुद्द्यावरून अनेक ठिकाणी आंदोलने देखील सुरू झाली. ज्या मुद्द्यावरून हा वाद सुरू झाला जाणून घेऊया त्या पेहराव्याबद्दल. आधुनिक इस्लाममध्ये हिजाबचा अर्थ पडदा आहे. कुराणमधील हिजाब कपड्यांशी संबंधित नाही तर महिला आणि पुरुषांमधील पडदा म्हणून आहे. कुराणात मुस्लिम पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सभ्य कपडे घालण्याची सूचना करण्यात आली आहे. येथे खिमर आणि कपड्यांसाठी जिलबाब हे शब्द सांगितले आहेत. हिजाब अंतर्गत पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सैल आणि आरामदायक कपडे घालण्यास तसेच डोके झाकण्यास सांगितले आहे. नकाब किंवा निकाब म्हणजे चेहरा झाकण्यासाठी कापड. यामध्ये डोके पूर्णपणे झाकलेले असते. इस्लाममध्ये कोठेही चेहरा झाकण्यास सांगितलेले नाही, फक्त डोके आणि केस कापडाने झाकले पाहिजेत. पण कट्टरतावादी देशांमध्ये महिलांना तोंड लपवणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत डोके चेहरा झाकणे आणि फक्त डोळे उघडे ठेवणे हे निकाबचे काम आहे. हे कापड महिलांची मान आणि खांद्यापासून छातीपर्यंत येते. सामान्यतः हे काळ्या रंगाचे कापड असते जे पिंच्या मदतीने शिवले जाते. भारतात मुस्लिम महिलांनी परिधान केलेल्या काळ्या कपड्यासारख्या पोशाखाला आपण अनेकदा बुरखा म्हणतो. वास्तविक बुरखा हा त्याहून वेगळा आहे. नकाबचा पुढचा स्तर म्हणजे बुरखा. जिथे नकाबमध्ये डोळे सोडून संपूर्ण चेहरा झाकलेला असतो तिथे बुरख्यात डोळेही झाकलेले असतात. डोळ्यांच्या जागी एकतर खिडकीसारखी जाळी तयार केली जाते किंवा पारदर्शक कापड असते जेणेकरून त्यातून पाहता येईल. यासोबतच संपूर्ण शरीरावर बसणारा झगा असतो. पुरुष आकर्षित होऊ नये म्हणून ते बहुतेक वेळा एकाच रंगाचे असते. हा दोन कपड्यांचा संच आहे. डोक्यावर टोपीसारखे कापड घातले जाते. दुसरे कापड थोडे मोठे आहे जे डोक्याभोवती गुंडाळून छातीवर ओढलेले असते. हा असा पोशाख आहे ज्याला भारतात बुरखा म्हणतात. वास्तविक मध्य पूर्वेत याला अबाया म्हणतात. हा एक लांब झाकलेला पोशाख आहे जो स्त्रिया आत परिधान केलेल्या कोणत्याही कपड्यांवर घालतात. डोक्यासाठी एक स्कार्फ असतो ज्यामध्ये फक्त केस झाकलेले आणि चेहरा उघडा आहे. आता फॅशननुसार त्यात अनेक रंग येऊ लागले आहेत. पाकिस्तान आणि भारतात मुस्लिम स्त्रिया सलवार कमीजवर डोके झाकण्यासाठी देखील दुपट्ट्याचा वापर करतात. दुपट्टा हा सलवार कमीजचा एक भाग आहे. डोके झाकणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. इस्लामशिवाय भारतात अनेक ठिकाणी हिंदू महिलांनाही डोक्यावर कापड बांधावे लागते. राजस्थान आणि हरियाणामध्ये अनेक ठिकाणी महिलांना चेहरा झाकून घरातील सर्व कामे करावी लागतात. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लोकसत्ता.com ला.